मराठी मुख्य समाचार आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी महाराष्ट्रातील पाचशेच्या वर प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दुरुस्त पद्धतीनं होणार आहे ही केंद्र चौतीस जिल्ह्यांच्या ग्रामीण भागांमध्ये स्थापन करण्यात येत आहे ग्रामीण युवकांना रोजगाराच्या संधी पुरवण्यासाठी विविध क्षेत्रातील कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम या केंद्रांद्वारे राबवण्यात येतील थी प्रत्येक केंद्र सुमारे शंभर विद्यार्थ्यांना किमान दोन व्यावसायिक अभ्यासक्रमांचं प्रशिक्षण देईल दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील एकूण सदतीस ठिकाणी कौशल्य आणि उद्योजकता प्रशिक्षण केंद्र सुरू के जाणार आहे देशात अन्नधान्य उत्पादन तीन हजार दोनशे सत्त्याण्णव लाख टनांच्या विक्रमी पातळीवर जाण्याचा अंदाज आहे केंद्रीय कृषी मंत्रालयानं दोन हजार बावीस तेवीस या वर्षासाठी हा अंदाज जाहीर केला आहे दोन हजार बावीस तेवीस या वर्षातलं उत्पादन आधीच्या वर्षापेक्षा एकशे एक्केचाळीस लाख टन जास्त असेल दोन हजार बावीस तेवीस या वर्षातलं उत्पादन हे दोन हजार सतरा अठरा ते दोन हजार एकवीस बावीस या पाच वर्षांमधल्या सरासरी अन्नधान्य उत्पादनाच्या तीनशे लाख टन तीनशे लाख टनांनी जास्त असल्याचंही या अंदाजात नमूद करण्यात आलं इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमास यांच्यातील संघर्षामुळे उद्भवलेला तणाव कमी करण्यासाठी मानवीय मदत या स्वरुपात वीस ट्रक्सना जाण्याची इजिप्तनं आपल्या सीमेवरील राफा इथले दरवाजे उघडण्यास मान्यता दिली आहे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी या संदर्भातील इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतह अल सिसी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर मदत साहित्य गाझाला जाऊ देण्याचं त्यांनी मान्य केलं दरम्यान ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक आज इस्रायलला जाणार आहे अल अहली रुग्णालयावरील हल्ला या प्रदेशातील नेत्यांसाठी डोळे उघडवणारा असून हा संघर्ष आणखी धोकादायक पातळीवर पोहोचणं टाळण्यासाठी जगभरातील नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन सुनक यांनी केलं आहे शारदीय नवरात्राचा आज पाचवा दिवस आहे या दिवशी स्कंद मातेच्या स्वरूपात देवीची पूजा करतात देवी दुर्गेचा हा पाचवा अवतार असून ती सहृदयता मातृत्व आणि प्रेमानं भरलेलं अंतकरण याचं प्रतीक आहे या दिवशी नकारात्मक विचार नष्ट करून आरोग्य संपत्ती आणि सुबत्ता मिळवण्यासाठी भक्तगण देवीच्या या अवताराची पूजा करतात आयसीसी क्रिकेट विश्व करंडक स्पर्धेत न्यूझीलंडनं काल अफगाणिस्तानचा एकशे एकोणपन्नास धावांनी पराभव केला या स्पर्धेत आज पुण्यामध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे या स्पर्धेतील हा सतरावा सामना असून तो दुपारी दोन वाजता सुरू होईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार